थैंक यू। डावाला सुरुवात होईल आणि पहिल्या षटकासाठी आपण बघा ओंकार पाटील पीके इलेवन बेताळदेव चांभारली संघाचा खेळाडू समोर फलंदाज आपण बघा कृष्णा पाटीलला ओम अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली बिग फाइट। पहिला बॉल पाडो स्वीप करायचा आणि पंच अगदी तात्काळ निर्णय त्याने दिला बॅटला एज लागून बॉल मागे पॅडवरती लागला त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी संभ्रम नव्हता का त्या पंचांच्या मनामध्ये। सिंगल आली सिंगलने धावसंख्येला अकाउंट ओपन करताना बघा कृष्णाला स्वतःचं आणि टीमचं एक रन आली। पाहुण्यांचं स्वागत या मुख्य व्यासपीठी प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत आलेल्या खरं तर पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शफल क्रॉस तेज तरार बॉल ओंकार पाटील हा खेळाडू खरं तर मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता टीम बिवली संघाच्या अगेन्स्ट त्याने केलेल्या 33 धावा 11 चेंडूमध्ये आणि फेकलेलं निर्णायक षटक तेही महत्त्वाचं राहिलं आणि इथे आपण बघा पहिल्या ओव्हरमध्ये हा खेळाडू पॉवर प्लेमध्ये आला आहे त्याचा फिटनेस चांगला आहे बॉडी लँग्वेज चांगली आहे आणि नेहमी मैदानामध्ये उतरला की सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह अप्रॉच घेऊन तो हा खेळाडू मैदानामध्ये उतरत असतो आणि समोर रोहितला आपण पाहताय बॅकफूट पंच मिडॉनला क्लिअर करायचा बॉलच्या मागे फिल्डर चाललेत सिंगल मिळाले दुसरा रनचा पर्यंत रजत मुंडे होते त्या ठिकाणी 2 धावा मिळतील या बॉलवरती बॅटिंग करताना कानपोली संघाला। रोहित आणि कृष्णा पाटील हे दोन खेळाडू एका बाजूने अनुभव तर रोहित आपण पाहिला सध्याच्या घडीचा अतिशय आक्रमक खेळाडू खतर खर आज या सुपर सिक्सच्या लढती आपण बघा अंतिम लढत आहे आणि जे जे सुपर सिक्समध्ये पराभव झाले ते मात्र आता या सामन्याचा आनंद घेत आहेत। उसाडणे वाघिवली आपण पाहत आहे खरं तर त्या ठिकाणी विगर हे संघ मात्र या सामन्याचा या खतर सामन्याचा आनंद घेत आहेत आणि टॉप 3 मध्ये पोचणारे 2 संघ आपण पाहिले एक जागतिक दुई संघ आणि एक उसाडणे आता यातून एक जिंकल तो मात्र सुपर 3 मध्ये जाईल आणि नंतर ड्रॉ केला जाईल एक संघ डायरेक्ट मेगा फायनल आणि एक सेमीफायनल महत्त्वाचा हा पोल राहील। इथे आपण पहिला स्कूप केला बॉलला सूर्यकुमार यादव स्टाईलने हा फटका फाइन लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉल चाललाय सीमा रेषा पार भगवा षटकार। तर या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि याच मैदानावर त्याने भरपूर दिवसानंतर अर्धशतकीय खेळी साकारली होती 54 धावांची विस्फोटक इनिंग त्याने या मैदानात केली होती 51 रनची इनिंग त्याने साकारली होती या स्पर्धेमध्ये असा हा खेळाडू यावेळी त्याच्या बॅटमधून षटकार आला टोटल 10 धावा फलकावरती आहे त्या ठिकाणी 10 वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर इथे रिव्हर्स शिप करायचा यॉर्क केला बॉलला ऍक्युरेट यॉर्कर परफेक्ट यॉर्करचे वार आणि इथे मात्र हा पलटवार गोलंदाजाचा होता खेळाडू झाला त्या ठिकाणी क्लीन बॉल कृष्णा पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। बॉलवरती मात्र त्रिफळाचित केला खेळाडूला मैदानाच्यामध्ये आपण पाहत आहे खरं तर कृष्णा पाटीलला नुकताच आपण पाहिला कानपोलीमध्ये ग्रामस्थ मंडळ चषकाचा थरार पाहिला नाईट आयोजन सुजितजी पाटील यांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या 21 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान पुन्हा एकदा नाईट क्रिकेट स्पर्धा गावदेवी चषक 2024 गणेशजी पाटील मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये असतील। आणखीन एक मोठं पर्व तुम्हाला कानपोली नगरीमध्ये पाहायला मिळेल त्याही स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि तेही स्पर्धेचा आनंद घेत आहेत। तिसऱ्या क्रमांकावरती चालला त्या ठिकाणी खेळाडू पण पाहता मैदानाच्यामध्ये चेतन पाटील सध्याच्या घडीला तळोजा अमायडसी परिसर पुरता हा खेळाडू मर्यादित राहिलेला नाही आहे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या खेळाडूची चर्चा राहील अष्टपैलू कामगिरी करणारा चेतन पाटील यावेळेस तिसऱ्या क्रमांकावरती आला बॉलिंग ट्रॅकमध्ये सर्वोत्कृष्ट तेज तरार वेगवान गोलंदाज तुम्हाला डाव्या हाताचे गोलंदाज जर अगदी व्यावसायिक क्रिकेटसाठी निवडायचे असेल तर पहिली पसंती राहील संदेश मुंडेला ओंकार पाटीलला बॅकफूटला जाऊन त्या ठिकाणी स्पेअर कटचा प्रयत्न अगदी शरीरापासून दूर ठेवला पंचांचा इशारा इट्स अ वाईड एक्स्ट्रामध्ये भर पडेल धावसंख्येत होईल वाढ धावा लागतील धावफलकावरती 1 गडी बाद 11 नेल्सन फिगर 111 वाघिवली संघाचा प्रवास संपला एका बाजूने व्हायला विगर संघाचा देखील प्रवास संपला परंतु एका पारितोषिकाचे हकदार आहेत हे दोन्ही संघ कारण सुपर 6 मध्ये ते पराभूत झाले
48 संघातून हे 6 संघ पुढे येताना मला पाहायला मिळाले. यावेळी समोर पहिला ऑन साईडला हा फटका हवेमध्ये आहे. झेल खाली शतरक्षक आलेत. अमोल जांभळे टिपला झेल संपला त्या ठिकाणी. रोहित पाटील या खेळाडूचा खेळ. विकेट त्या ठिकाणी मिळाला रोहित पाटील या खेळाडूचा. कृष्णा बाद झाला, रोहित बाद झाला. आता नवीन फलंदाज आदेश मध्ये इनॅट नंबर 4. आणखीन एक आपण पाहिला सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू कानपोली संघाचा चौथ्या क्रमांकावरती चला. दोन ताकदवर संघांमध्ये आता ही लढत आहे. कानपोली विपक्ष चांभारली ए पोलमधून आपण पाहिला खरं तर चांभारली संघ वरती आला आणि अगदी बी पोलमधून आपण पाहिला कानपोली संघाला सुपर 6 मध्ये प्रवेश करताना. परंतु मेगा फायनल सेमीफायनलच्या लढतीमध्ये बऱ्याच वेळा मोठमोठे उलटपर झालेत. कधी कधी ताकदवर संघ पराभूत झालेत एखाद्या खरं तर आपण पहिल्या ब किंवा सर सी श्रेणीमधल्या खेळाडूंच्या संघाच्या अगेन्स्ट. आणि इथे देखील एखादा असा उलटफेर होईल का कारण समोर तगडी स्टार का असतात. त्यासाठी तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवावा लागतील. टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. संदेश मुंडेचं हे षटक आणि समोर फलंदाज झाला आहे आदेशमध्ये. इथे आपण पाहताय एच अँड टेकन स्वतः मैदान सोडलं. बघा खेळाडू त्याचं कौतुक करावं लागेल. पंचांचा इशारा होता आय थिंक वेगळा परंतु त्याची खेळाडूवृत्ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही हल्ली दिसत नाहीये क्रिकेटमध्ये किंवा प्रत्येक फॉर्मॅटमध्ये. ते त्याने दाखवलं आणि स्वतः मैदान सोडलं आदेश मध्येने. आल्या आल्या त्याला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का बसेल टीम कानपोलीला. क्रमांकावर दाखल स्विचचा प्रयत्न होता. ग्रामपंचायतचा उल्लेख केला की आवाजून आम्ही उल्लेख करू. खरं तर कानपोली ग्रामपंचायतचे शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आदरणीय मते साहेब. तर या स्पर्धेसाठी संतोष पाटील साहेब आणि जितेंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचे आम्हाला देणगी देण्यात आले. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं आपलं आभार. मदन शेटपते यांचा देखील आवाजून उल्लेख करू. स्पर्धेचा ते आनंद घेतात. यॉर्कर टो क्रशर यॉर्कर भन्नाट स्पेल. इथे संदेश मुंडेचा पाल मिळाला. लाऊड ऑफी झाली होती विकेटसाठी. प्रत्येक खेळाडूमध्ये ऊर्जा खरं तर भरली आहे संदेश मुंडेने या षटकामध्ये. कमबॅक कसा असावं तर संदेश मुंडेसारखा असावं. 4 चेंडू टाकले, 10 खर्च केल्या फक्त त्या ठिकाणी 1 आणि तीही व्हाईटची रन आहे. 2 गडी त्याने बाद केल्या आतापर्यंत या षटकामध्ये या ओव्हरमध्ये. ड्रीम स्पेल राहिला. इथे देखील मग पहिला बॉलच्या मेरिटमध्ये नाही आहेत, लाईनमध्ये नाही आहेत. बिगिट करायचं होतं त्या ठिकाणी. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला नितेशच्या माध्यमातून. यस, दरम्यान आपण पाहू शकाल रवींद्र दुर्गे. खऱ्या तर रजत पंडे चांभारी संघ ज्या ज्या स्पर्धेमध्ये केलत असतो रवींद्र दुर्गे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. डॉट बॉल प्रवीण या इनिंगमध्ये डॉट पर्सेंटेज आता वाढत चालले. त्याचा प्रेशर थोडासा येईल. खरं तर आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या कानपोली संघावरती फुल टॉस. वाट पाहिली आणि वाट लावली क्या बात आहे. चांगले बॉल टाकले त्यानंतर फुल टॉस आला त्याच्यावरती मात्र आक्रमण करत हा षटकार आला बॅटिंग करणाऱ्या कानपोली संघासाठी. टोटल धावा आल्या धाव फलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 17. खरा बॉल त्याच्यावरती षटकारला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 17. प्रतीक्षा होती चेतनला स्ट्राईक केव्हा मिळेल कारण या मॅचमध्ये खरं तर इम्पॅक्ट टाकणारा हा खेळाडू आहे. त्याच्याकडे असणारी क्षमता
त्याचं कॅलिबर आपण पाहिलं, त्याची असणारी गुणवत्ता ही प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिली. टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप रतन बुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये लगातार दोन सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलेला हा खेळाडू, परंतु बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण पाहत आहे रायगड नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा एक प्रचंड खरंतर आपण पाहिला हर उन्हरी असा खेळाडू रजत मुंडे, ज्याचे भरपूर फॅन फॉलोअर आहेत. असा खेळाडू प्रत्येकाला खरं तर आवडेल असा त्याचा नेचर आहे, असा हा गुणवान खेळाडू आहे. यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये आला रजत मुंडे. या षटकामध्ये महत्त्वाचं षटक तिसऱ्या ओव्हरमध्ये तो आला आहे. समोर सध्याच्या गडीचा इन्फॉर्म फलंदाज चेतन पाटील स्टॅकिंग एंडला आला आहे. 17 रन स्कोर कार्डमध्ये 3 गडीबाद 17 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती आतापर्यंत आहे. या मॅचच्या दरम्यान बॉलिंग ट्रॅकमध्ये रजत मुंडेला आपण पाहत आहे. रसायनीमधला हा खेळाडू चांभारली संघाचा प्रमुख खेळाडू चॉप करायचा होता. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, परफेक्ट ॲक्युरेसी आपण पाहिली. तेच तरणार बॉल वाईड लाईनच्या अगदी आतमध्ये बॉल डिलिव्हर केला, ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये, ओंकार त्या ठिकाणी आहेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, अगोदरच धावा कमी आहेत. आता इथून एक एक डॉट बॉल थोडा दडपण वाढवेल त्या ठिकाणी कानपोली संघावरती. भल्या भल्या संघाला घाम फोडणारा कानपोली संघ या मॅचमध्ये चांभारली संघासमोर त्यांना संघर्ष करावा लागतो, कारण बॉलिंग अटॅक हा चांभारली संघाचा देखील तेवढाच मजबूत आहे. सेकंड बॉल इथे देखील आपण पहिला फ्लाईट दिली बॉलला, आणखी एक आपण पहिला ब्लॉकरमध्ये बॉल टाकला आहे. खरं तर फुल टॉसमध्ये कन्वर्ट करू की त्या ठिकाणी ओवरपिच बनवू हा प्रश्न पडला होता चेतनला, आणि त्यानंतर मात्र आपण पहिला प्रॉपर ब्लॉकॉलचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. सलगचे 2 डॉट बॉल प्रेशराईज झाला चेतन पाटील हा खेळाडू. त्याच्यामध्ये वाढलेलं दडपण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. या मॅचमध्ये त्यालाही खरं तर संघर्ष करावा लागेल. हाफ ट्रॅकर बघा व्हेरिएशन किती चांगलं आहे. पहिला होता अगदी वाईड यॉर्कर, त्यानंतर लेंथ बॉल तोही यॉर्करचा प्रयत्न, परंतु त्यानंतर आपण पहिला हाफ ट्रॅकर. इथे 3 चेंडू वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या धाटणीचे पाहायला मिळाले त्या ठिकाणी रजत मुंडेच्या माध्यमातून. आणि म्हणूनच हे खेळाडू खरं तर महान आहेत. तुम्ही जितका चांगला व्हेरिएशन कराल, तुम्ही जितका चांगला परफॉर्मन्स चांगला द्याल, तेवढा खरं तुम्हाला प्रसिद्धी मिळते. आणि त्यांनी सिद्ध केलं आतापर्यंत रजत वर्सेस चेतन हे बॅटल. शेवटचा बॉल देखील थोडासा खरं दबावामध्ये होता त्या ठिकाणी चेतन, अगदी टप्पापर्यंत बॉल खाली राहिला आणि त्यानंतर सिंगल आली. सिंगल एंड बदललं आहे धावसंख्येत, मात्र वाढ 18 धावा धावफलकावरती. किमान 40+ रन तुम्हाला मैदानामध्ये सेट करावे लागतील बलाढ्य चांभारली संघासमोर खेळताना. सध्या डे क्रिकेट फार कमी खेळतात चांभारली संघामधून, नाईट क्रिकेट प्रत्येक स्पर्धांमध्ये आपण या संघाला पाहत आहोत. परंतु आज कदर आपण पाहिला रायगड जिल्ह्यातील अग्रनामांकित स्पर्धा तालुका प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ या ठिकाणी सहभागी झाले सुपर सिक्सची लढत. इथे धीम्या गतीचा बॉल बॅकफूटला गेले, उडवला बॉलला, अनिकेत मुंडे जज करतोय आणि अगदी सहज सोपा झेल तिथे टिपला त्या ठिकाणी. लॉंग ऑफच्या दरम्यान नितेश पाटील या खेळाडूचा हा 4th धक्का राहील या ठिकाणी ओम अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमला. आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील हा खेळाडू. निखिलला आपण पाहता मैदानामध्ये दाखल होताना या ठिकाणी आपण पाहताय 6व्या क्रमांकामध्ये दबाव वाढत चालला आहे. ओम अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली बोलणारा शेठ पाटील, खरं तर वल्लभ नगरीचे दमदार असे दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नुकतीच आपण पाहिलं वल्लभ नगरीमध्ये मिनी वानखडे स्टेडियमवरती मैदानावरती एक मोठी नाईट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. त्या स्पर्धेचे आयोजक त्यांचाही आपण आवाज उल्लेख करू. बॉलिंग मार्कमध्ये रजत फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. वेगवान चेंडू होता स्क्वेअरलेगच्या दिशेमध्ये हा फटका त्या ठिकाणी सजवला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि इथे आपण बाधा थ्रो थोडासा लेझी झाला तरी देखील अंपायरने हा निर्णय तिसऱ्या पंचकांना दिला आहे. सॉफ्ट सिग्नल खेळाडू बाद आहे, सॉफ्ट डिसिजन आला आहे खेळाडू बाद. परंतु तिसऱ्या पंचकांकडे आपण जाऊया. ऑन स्क्रीन आई एक्वेरा इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. निखिल आपण थांबा, निर्णय पेंडिंग आहे. सॉफ्ट सिग्नल पंचाने दिला आहे जरूर, परंतु इथे ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. आई एक्वेरा इव्हेंटच्या माध्यमातून बघा थ्रो होता अतिशय योग्य. ओंकार पाटील अगदी स्टंपच्या बाजूला उभे होते आणि त्या ठिकाणी बॉल त्याने कलेक्ट केला आहे आणि तोपर्यंत निखिल पोचतोय की नाही हे पाहिलं जाईल. त्या ठिकाणी स्टॅकिंग एंडला प्रचंड वेगानं आले, थ्रो हातामध्ये आला आहे, त्यानंतर निखिल येतो आहे. बघा आता निखिल बॅट ग्राउंडिंग कशा पद्धतीने करतो हे पाहिलं जाईल. थ्रो चांगला आहे आणि अजूनपर्यंत निखिल पोचलेला नाही आहे, त्यामुळे निर्णय कदाचित अंपायर पंचांचा अगदी योग्य वाटायला लागला आहे. परंतु बघा खरं तर अजून स्टम्प्सला बॉल लागलेला नाही आहे आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्टमध्ये स्टम्प्सला बॉल लावण्याचा प्रयत्न झाला आहे.
आणि अशा परिस्थितीमध्ये यस डेफिनेटली आउट खेळाडू बाद निखिलला परतावा लागेल. भरपूर मागे राहिले. सुरुवातीला निखिल खतर आपण पाहिला ओमकारचा हात स्टम्प्सला लागला नव्हता, परंतु त्याने पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तिथे मात्र रनआउटचा विकेट मिळाला निखिलच्या स्वरूपात. अजून एक धक्का बसलाय. आता शेवटचं षटक आहे, टार्गेट सेट करायचं. या ओव्हरमध्ये फक्त दोनच धावा खर्च केल्या त्या ठिकाणी रजत मुंडेने. गडी बाद केला एक आणि आता 19 धावा, 5 गडी बाद 19 धावसंख्या आपण धाव फलकावरती. अंतिम षटकामध्ये आलाय संघाचा खरंतर की फॅक्टर योगेश जांभळे. खरंतर अलीकडच्या काळामध्ये कमी सराव, त्यानंतर आपण पाहिलं नोकरी, या सर्व गोष्टी ॲडजस्ट करून तोही चांगला क्रिकेट खेळतो. इथे फुल टॉस, चेतन संयम दाखवला आणि त्यानंतर आक्रमण करताना या षटकामध्ये पहिल्याच बॉलने स्वागत केलंय योगेश जांभळेचं. षटकार आला आहे टीम कानपुरीला. चांगला फटका आपण पाहिला त्या ठिकाणी चेतनच्या माध्यमातून. षटकार आलाय, धावसंख्या वाढताना आपण पाहताय. इथेही आपण पाहिला इनसाइड आउट फटका खेळण्याचापर्यंत बॉल मागे चालला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, सिंगल घेतली, स्ट्राईक हवी आहे मैदानामध्ये चेतनला. परंतु एकच रन असेल इथे, एका रनने संघ पुढे चालला. टोटल धावा धाव फलकामध्ये 26, 5 गडी बाद 26. नवीन आलेला फलंदाज विराज पाटील हा खेळाडू आता स्ट्राइकिंग एटवरती आपण येताना पाहताय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत फक्त 26 धावा धाव फलकावरती आपण येताना पाहताय. या मॅचमध्ये किमान 40 हे टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. योगेश तयार, पुढचा बॉल ऑन साईडला, रडार मध्ये आला विराजच्या, त्याला मात्र पाठवलं लॉंग ऑन सीमा रेषा पार. आमच्या अतिथी मंचाला सलामी देणारा हा गगनचुंबी षटकार. बीएससी ग्रॅज्युएट स्कोरर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्याकडून अगदी योग्य माहिती मिळाली. टोटल 32 रन, 5 गडी बाद 32 अशी धावसंख्या धाव फलकावरती. इथे आपण पाहिला खरंतर पॉईंटमध्ये हा फटका सजवला. एक रन मात्र इथे आले. धावसंख्या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 33, 5 गडी बाद 33 अशी धावसंख्या या ठिकाणी आहे. 2 बॉलचा खेळ बघ्या. चेतन स्ट्राइकिंग एंडला आलाय योगेश जांभळेच्या अगेन्स्ट. खरंतर आपण पाहिला त्याने ब्लास्ट केला पहिल्या बॉलवरती. विराजने देखील एक षटकार लगावला, पण 2 चेंडू बाकी आहे. इथे बॉलला सोडून दिलाय, खरं लाईन लवकर रीड केली, अराऊंड द विकेट आले, अँगल बनवला उजव्याच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईड, एक्स्ट्रामध्ये भर पडेल. टोटल धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या ठिकाणी 34, 5 गडी बाद त्या ठिकाणी 34 धावा असं हे समीकरण आतापर्यंत आलंय. इथे हेलिकॉप्टर, क्या बात आहे, हेलिकॉप्टर लँड झाला सरळ. आपण पाहिला त्या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा पार, चेतनचा क्लास दाखवणारा हा फटका षटकार. फलकावरती प्रेडिक्शन केलं होतं 40 प्लस रन आणि अगदी 40 आसपास पोहोचलाय. अजून एक बॉल बाकी आहे. पुढचा बॉल मिस टायमिंग, झेल खाली शतरक्षक नाही आहेत, सेफ लँडिंग झालाय. ओमकारने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला, रन मात्र आली एक. एका रनने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. टोटल धावा आल्या धाव फलकावरती 5 गडी बाद 41. 24 चेंडूमध्ये 42 टार्गेट आपण ऐकणार आहोत पुढच्या सत्रामध्ये. आमचे समालोचक त्या ठिकाणी मंगेशजी पाटील शिरवली यांना. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत.
चला जुई आणि उसाटणे दोन्ही संघ नाही घ्या लगेच ड्रॉ उचलण्यासाठी. अनिल ढोपरे साहेब आपला संघ नाही पाठवा ड्रॉ उचलण्यासाठी. अजय भंडारे या लगेच आपण. चला दोन्ही कॅप्टन या, तुम्ही दोनच आत एकच आता दोघ आहे या. कानपोली आणि चांभारली या. चांभारीला जोड लागला टेंबिवली कानपोली या. आमचे मान्यवर आम्ही माजी सरपंच नामदेव शेठ मस्कर, आमचे नारायण मामा पाटील, दिनेश शेठ करमेलकर आणि बबन वाघसाहेब या चौघांनी आपण चौघांच्या शुभास्ते आपण ड्रॉ इथे खाली फेका. तर बघा आमदारकीचा तिकीट फायनलचं तिकीट कुठल्या संघाला मिळेल. शिवसेना लिहिलंय त्या संघाला बाय, प्ले प्ले लिहिलंय ते खेळतील सेमी. शिवसेना कोणावर लिहिलंय तर शिवसेना बाय मिळाली ती एमएमबी स्पोर्ट्स धाकटी जुई. फायनल मध्ये प्रवेश केलाय एमएमबी धाकटी स्पोर्ट्स जुई संघानं. धाकटी जुई संघानं अभिनंदन. थेट संघ पोहोचलाय फायनल मध्ये आणि सेमी फायनल ची लढत पाहायला मिळेल तुम्हाला. ती म्हणजेच यातून जो विजय होईल तो खेळेल उसाटणे संघासोबत. धन्यवाद. तर मॅच इथे आपण पाहतोय एका साईडला ओम अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली आणि त्याला फाईट वेताल देव सांभाळली. पहिलाच बॉल लो फुलटा चांगला फटका पहिल्याच बॉल वरती हा दमदार रुबाबदार शानदार चौकार. बॅट मधून चौकार पाहिला लक्ष बेचलित धाबेंचा गोलंदाज सुधीर पाटील हा गोलंदाज पाहता. सेकंड बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न विकेट ची संधी. ओहो सुपर झेल पकडला क्षेत्ररक्षक तिथे होत्या. ओहो कॅच ड्रॉप झाली असं वाटलं की झेल पकडलं. मात्र भरपूर चांगला प्रयत्न होता मॅच मध्ये. इथे विकेट ची देखील चान्स होती. असे तुम्हाला हाफ चान्स आहेत ना ते फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील तेव्हाच हा सामना जिंकू शकतो. ओम अथर्व इलेव्हन गावदेवी कानपोली या बॉलवरती आपण पाहिला सिंगल आली. सिंगलना फलक देखील हल्लाय. टोटल पाच या गड्यावरती बॅटिंग करत असताना वेताल देव सांभाळली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पाहिला ऑन स्ट्राईक बॅट्समन रजत मुंडे हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल ऑन साईडला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे चेतन पाटील. पुढचा बॉल गोलंदाज सुधीर पाटील पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस बॉल आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण धावसंख्या पाहिली ना फलकावरती संघ हा. शिवसेना बाय म्हटल्यानंतर शिवसेनेचे कट्टर समर्थक रोहन तुम्ही याला पाहताय आणि शिवसेना चिठ्ठी पण बघा त्याच्यासाठीच गेली खऱ्या अर्थानं. नेहमी स्टेटस आपण बालासाहेबांचे पाहतो त्यांचे. तर काही क्षणातच वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनोद भोपी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होईल आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 5,000 रुपयाची देणगी हरिभक्त पारायण जगन अण्णा भोपी यांच्या स्मरणार्थ विनोद शेठ भोपी साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाची देणगी.
फक्त ड्राइव करण्याचा प्रयत्न, सन्मान दिला चेंडूला, सिंगल कंप्लीट, पाच स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केला रजत मुंडेना। खरं तर जाणले इथे ओमकार पाटील चांगला फलंदाजी, चांगली फलंदाजी साकारतोय आणि त्याला स्ट्राइक देण्याचं काम हे सध्या रजत मुंडेने केलं। एका धावेनं संघ देखील पुढे सरकला, फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती। समोर ओमकार, अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर, चेंडू चालला स्टँड अँड डिलेव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आलाय षटकार। समोर ओमकार प्रहार करण्याचा प्रयत्न, पाटण चेंडूचं संपर्क झालं नाही आणि इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल। पण इथे डॉट चेंडू मॅचमध्ये ना इम्पॉर्टंट असेल। धाव पुस्तकामध्ये धावा पाहिला 27 या आकड्यावरती वेतालदेव चांभारली। चेंडू शेवटचा अंतिम बॉल असेल, गोलंदाज आदेश मोतेनं थोडंसं बॅकअप दिलं, जरी विकेट न आलं ना तरी धावेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आदेश मोते करतो। अंतिम बॉल क्षेत्ररक्षक आहे थोडंसं चकवलाय, एक धाव कंप्लीट, फक्त एकच धावेनं समाधान मानलं। षटक दुसरं समाप्त झालं, दोन षटकांच्या अखेरीस वेतालदेव चांभारली हा संघ पोहोचला टोटल 28 या आकड्यावरती। करण पाटील हा प्रकार बॉल फुल केला, फुल सक्सेसफुल, चेंडू चला बॅकवर्ड्स कबल लेगच्या डोक्यावर न आलाय, षटकार मिळती 6 धावा। पाटील समोर ओमकार, ओमकारच्या नावाचा जय जयकार, अलाउन द कार्पेट केलाय। ओहो इथे थोडंसं फंबलिंग, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केला। 2 धाबेनं संघ देखील पुढे सरकला, संघ 36-36 या आकड्यावरती। आता बॉ शिल्लक असे 10 आणि 6 धाबेंची गरज। ओहो हाईट फॅक्टर भरपूर होता, पंचांचा इशारा, हा बॉल नो आहे, एक्स्ट्रा एक धाव मिळेल सध्या बॅटिंग करत असताना वेतालदेव चांभारली टीमला। चला टॉस करण्यासाठी यावं उसाटणे संघ, लगेचच टॉस करण्यासाठी यावं। आता 10 बॉल 5 धावांची गरज, एक मोठा फटका मॅचला फिनिश करून देईल, मात्र अगदी चांगली लेंथ लाईन गोलंदाजी सध्या करण पाटील करतोय। यॉर्करचा प्रयत्न मॅचमध्ये राहिला नाही, ते डॉट चेंडू पाहायला मिळेल। समीकरण 9 बॉल 5 धावांची गरज आहे, ओमकार पाटील वैयक्तिक 23 धावांचे योगदान या मॅचमध्ये सध्या ओमकार पाटीलनं दिलंय।
पुन्हा एकदा डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी, थोडासा बॅकअप, आशेची किरण दाखवते ओम अथर्व इलेवन गाबदेवी। कानपोली टीम साठी 8 बॉल 5 धावांची गरज मॅच मध्ये। करम पाटील, ओ हो, फर्नीचर डिस्ट्रॉय, पहिला धक्का वेताल देव चांबाली टीमला। फलंदाज ओमकार पाटील बॅक टू द पवेलियन। संघ म्हटलं तर कानपोली संघ, जिथे आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये 5 धावांची गरज होती, तिथून समीकरण अगदी तुम्हाला पाहायला मिळेल 7 बॉल आणि 5 धावांची गरज। करम पाटील चांगली गोलंदाजी करतो, ओमकार पाटीलची विकेट भरपूर इम्पॉर्टंट होती ओम अथर्व इलेवन कानपोली टीमसाठी, आणि ती विकेट अखेरकार करम पाटीलनं घेतला। तर नवीन फलंदाज, मयूर ऑन स्ट्राईक, अंतिम बॉल केलाय प्रहार, फटका चांगला, क्षेत्रक्षेप वेगाने येतील, अप्रतिम झेल पकडला, जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना वेताल देव चांबाली टीमला फलंदाज मयूर बॅक टू द पवेलियन। 3 षटकांचं खेल आता समाप्त झालं, 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना चांबारली हा संघ जाऊन पोहोचला 37-37 या आकड्यावरती। 42 धावांचं लक्ष होतं, समीकरण पाहिलं 6 बॉल 5 धावांची गरज। चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध केल्या, आणि मॅच मध्ये संजीवनी बुट्टीचं काम केलं। 6 बॉल 5 धावांची गरज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाला मध्ये चेतन पाटील एक अष्टपैलू खेळाडू, ओम अथर्व इलेवन गावदेवी कानपोली टीमचा। समोर फलंदाज पाहिला ऑन स्ट्राईक रजत मुंडे, हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती। पुलटॉस बॉल, मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न लवकर करतोय रजत मुंडे, मिळतील 6 मॅच फिनिश एम एस धोनी स्टाईप, आणि हा सामना जिंकलाय तो मात्र हॅलो वेताल देव चांबाली टीम। चला संघनायक लगेच या चांबारली संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी जाऊया, बाकी हस्तांतरण करण्यासाठी जावं, टॉस करण्यासाठी यावं। 4 षटकांची लढत असेल, सेमी फायनल तुम्हाला पाहायला मिळेल ती शुभक्त पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे विरुद्ध पीके 11 वेताल देव चांबारली। मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना पाहू शकाल मित्रांनो, शुभम दीपक जाधव साहेब युवा सेना विभाग अधिकारी चिपलून, एकी नारा एकी नाम, जय श्रीराम जय श्रीराम। खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 23 जानेवारी आपल्या साहेबांचा जन्मदिवस, कलम 370 रद्द झाले, अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर निर्माण झाले आणि साहेबांचे स्वप्न साकार झाले। शुभम दीपक जाधव साहेब युवा सेना विभाग अधिकारी चिपलून यांचं या ठिकाणी शुभागमन, यावं आपलं सहर्ष स्वागत। तत्पूर्वी आपण टॉस करूया, मी या ठिकाणी प्रवीण कुडेकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते सेमीफायनलच्या सामन्याचा टॉस आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी करावा। तर या ठिकाणी आपण टॉस करूया, सेमी फायनल उसाटणे विरुद्ध चांबारली। तर छापा, इट्स अ कॉल, इट इज अ टेल्स टॉसिंग लाईट, चांबारली निर्णय असेल। ओमकार, ओमकार नाही, संदेश फिल्डिंग क्षेत्रक संघ। चला तुम्ही जरी त्यांनी त्यांना बॅटिंगच घेतात नेहमी उसाटणे क्रिकेट संघ, तर तरी टीमला शुभेच्छा देऊया। तर शुभम जाधव साहेब युवा सेना अधिकारी चिपलून यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया। ओमकार यावा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी नेक्स्ट मॅच। चला ठीक आहे, तर शुभम जाधव साहेब या ठिकाणी आपण पाहता युवा सेना अधिकारी चिपलून यांचं या ठिकाणी शुभागमन। तर बिंदासबाई टोमरे यांचे पिताश्री अनंता शेख टोमरे बापू यावं आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं। तर जय पाटील आईवा प्रेक्षक कमाल कॅश यावं आपण, जय पाटील 200 रुपयाचा कॅशबॅक आपल्यासाठी दिलं जाईल, जय पाटील यावं। तर आईवा प्रेक्षक कमाल कॅश जय पाटील ठरलेत।
तर मी रुपेश भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आईवा प्रेक्षक कमाल की आज 200 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचा आहे. स्टेज वर आईला बक्षीस घ्यायला, स्टेज वर आईला आईवा कॅच वर. कांचन पालकर मित्रांनो, आपण पाहू शकाल केवळ ग्राम पंचायतीचे उपसरपंच निशिकांत घरत, सुप्रसिद्ध उद्योजक धाकटी जुई. कांचन पालकर साहेब, आपलं सहर्ष स्वागत. एकच वादा आमचा कांचन दादा. तर चला जाऊया रोशन यांच्याकडे.